केई एमच्या मेडिकल कॉलेजच्या तुमच्या बॅचचं गेट टुगेदर नक्की होत असणार आता वेळेला त्यावेळेचे पन्नास मित्र भेटत असतील त्याच्यामधले एक दहा पंधरा तरी मोठे मोठे सर्जन झालेले असणार काही गायनेकोलॉजिस्ट असतील काही सर्जन्स असतील की दिवसाला तीन मेंदूचे ऑपरेशन करत असतील त्यांचा पर डे जास्त असतो का तुमचा पर डे जास्त पर डे त्यांचा जास्त असतो फक्त ते जेव्हा कुठे बाहेर जातात तेव्हा त्यांना व्हिजिटिंग कार्ड द्यावं लागतं आणि मी जेव्हा जातो हो, तेव्हा मी येतोय हे लोकांना कळलेलं आता आपण कुटुंबाकडे येऊया मला सांगा वहिनींचा तुमच्यावर डॉक्टर म्हणून जास्त विश्वास आहे का राजकारणी म्हणून खर तर दोन्ही नाही कारण मुळात खर तर मेडिकलचा टच हा बऱ्यापैकी सुटलेला आहे त्यामुळे डॉक्टर म्हणून असण्याचा काही विश्वास नाही आणि राजकारण या गोष्टीची तिला काही फार आस्था नाही <laughs> त्यामुळे राजकारणावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही किती किती प्रामाणिक उत्तर <laughs> त्यापेक्षा प्रामाणिक उत्तर <laughs> म्हणजे तुम्ही बाहेर कितीही चांगले वक्ते असला <laughs> आणि कुठलाही जगातला वक्ता असला तरी तो घरात फक्त श्रोता असतो अह वक्ता काय गायक असला तरी तो घरात सोडतात असतो आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे पुन्हा बाईट्स पण ह्या वेळेला खुपणारे बाईट्स नाही आहेत ह्या वेळेला जवळच्या लोकांचे बाईट्स आहेत बघूया मला असं खूप की पप्पा आमच्या सोबत कधी कधी मॉल मध्ये होतो आणि जेव्हा आम्ही जातो मॉलमध्ये तेव्हा खूप लोक त्याच्यासोबत फोटो काढायला येतात ओळखला असणारच आहे रुद्र रुद्र दुसरी गोष्ट जी मला खूपते पप्पा मला मला प्रॉमिस करतो की तो माझी खेळणार आणि जेव्हा खेळला येतो तेव्हा त्याला कॉल कॉल येतात खूप असं हे मला खूपत पप्पा त्याच्या मधून आमच्यासाठी टाइम काढतो मग आम्ही खेळतो आम्ही बोलतो असं खूप काही होतं पण हे ना खूप कमी वेळा होतं बऱ्याचदा काय होतं पप्पा घरी येणार याच्यामुळे मी आणि मम्मा खूप प्लॅन्स करून ठेवतो आणि आई नव्यावर कळतो की तो ये so, घरी येत नाहीये आणि त्यामुळे सगळे प्लॅन्स कॅन्सल करायला लागतात सो ही गोष्ट खूप ते पण तो जेव्हा घरी असतो ही डेफिनेटली मेक्सअप फॉर इट सो स्वीट स्वीच नाव आद्या आद्या आद्याचही खरं खरंय hmm. पण uh, कसं आहे की थ्रुआउट एका दोन्ही खूप डिमांडिंग प्रोफेशन्स मध्ये काम करतो म्हणजे कलाकार म्हणून जेव्हा सुरुवात झाली मला वाटतं अद्या लहान होती तेव्हा तिला खूप जास्त वेळ देऊ शकलो पण रुद्रच्या बाबतीत तो कमी वेळ दिला पण एक गोष्ट मी कायम पाळली जे ती म्हणाली की क्वालिटी टाईम देतो येस आय एम अ प्राऊड फादर की माझ्या दोन्ही मुलांचे सगळे माइल्डस्टोन्स म्हणजे त्यांचं पहिलं पाऊल टाकण्यापासून ते पहिला शब्द बोलेपर्यंत या सगळ्या गोष्टी मी नमस्कार अमोल हा अतिशय मेहनती हर हुशार प्रिन्सिपल्स आणि एथिक्स ला जपणारा एक सेल्फ मेड मॅन आहे असं असलं तरी त्याची छोटीशी गोष्ट मला खूप खुपते आणि ती म्हणजे एखादी जबाबदारी अंगावर घेतली किंवा एखादं काम हातात घेतलं तर ती पूर्ण होतो त्याला दुसरं काहीही सुचत नाही आणि एवढाच नाही तर ती गोष्ट बेस्टच व्हायला पाहिजे हा अट्टाहास ही कॅन नेवर सेटल फॉर एनिथिंग लेस आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना तो कधीच रिलॅक्स करू शकत नाही म्हणजे एवढ्या वर्षात तेवढ्यात मला आठवलंच नाहीये की त्यांनी असा एखादा दिवस अगदी निवांत आळसात घालवला आहे किंवा त्यांनी त्याच्यासाठी वेळ घालवला आहे किंबहुना असं थोडंसं जरी तो रिलॅक्स झालं की त्याला असं अपराधी वाटायला लागतं की अरे आपण खूप टाइम वेस्ट केला का आपण काहीच प्रोडक्टिव्ह केलं नाही तर त्यांनी ही तिची सवय बदलावी असं मला वाटतं शंभर टक्के मान्य बिकॉज शी hmm. इज माय मिरर आणि मला काय असं वाटतं की तुमचा जोडीदार हा आरशासारखा असावा hmm. म्हणजे आरसा कसा असतो तुम्ही जे काही आहात ना hmm. ते स्पष्ट आणि स्वच्छ दाखवणारा असावा वा आणि शी इज दॅट mm -hmm. त्यामुळे जे ती म्हणते ती माझ्या काळजीपोटी म्हणते आणि शंभर टक्के याच्यावर मी विचार करेन कधी भेट झाली ओळख ही आमची कॉलेज मधली ओळख आहे मला वाटतं नाइन्टी नाईन मध्ये आम्ही त्या पण डॉक्टर आहेत का ती सुद्धा डॉक्टर आहे शी स्टील वर्किंग इन अच्छा आणि शी इज वन ऑफ द व्हेरी लकी पीपल की जिचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि जॉब हे एकाच मध्ये म्हणजे अँड टू अल्मा मॅटर के केम हॉस्पिटल आणि तिच्यासाठी ते फार मोठ विश्व आहे वा आणि त्यामुळे मी काय मस् म्हणतो जर मी पतंग असेल तर ती मांजा आहे जास्त हवेत जायचं नाही बरोबर जागेवर ठरवायचं कॉलेजमध्ये असताना वाद झाला आणि तुमची अनुरूप जोडी जुळली असं आम्ही ऐकलंय तेव्हा वादात तुम्ही जिंकलात तुमचं प्रेम जिंकलं पण लग्नानंतर आता वहिनींसोबत वाद झालाच तर कोण बरं जिंकत कुठल्याही विवाहित पुरुषाच एकच उत्तर असत जिंकणारी ही कायम बायको असते आणि नवऱ्याने याच्यावर समाधान मानायचं असतं की हार कर बी वाले को बाजीकर खे वा आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची हो आजही शिवसेनेतच असतात तर कुठल्या उद्धव ठाकरेंच्या की एकनाथ शिंदेंच्या उद्धव ठाकरेंच्या आज राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे असलं पाहिजे अजित पवार का सुप्रिया सुळे शरद पवार साहेब शिरूर मध्ये जास्त वेळ कोण राहतं अमोल कोल्हे की शिवाजी आढळराव राहायला शिवाजी आढळराव कामाला अमोल कोल्हा कुठे जास्त लोकशाही आहे ठाकरेंची शिवसेना की राष्ट्रवादी राष्ट्रवादी। जास्त प्रभावी विरोधी पक्ष नेता कोण वाटतात अजित पवार की देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस अरे वा खरोखर तुम्ही कधी कुणावर पातळी सोडून टीका केलेली नाही राजकीय नेते म्हणून तुमच्या कारकिर्दीमध्ये एक मला असा बाईट आमच्या रिसर्च टीमला मिळाला नाही की तुम्ही तावा तावानी शिव्या घालताय कुणाला तरी तर हे तुमचं कौतुक पण बाकी सगळ्या ठिकाणी हेच होतंय हे खूपतं का शंभर टक्के खुपतं कारण सोशल मीडियाचं सो जे बाटलीतलं भूत विशेषतः दोन हजार चौदा नंतर बाहेर निघालय ना यानंतर एक फेसलेस आयडेंटिटी येऊन कोणत्याही मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्याला कोणत्याही पातळीवर जाऊन ती बोलत असते आणि हे एक फार महत्वाचं कारण आहे की कुठलाही नेता मी म्हणत नाही कुठलाही राजकीय कार्यकर्ता हा राजकीय कार्यकर्ता त्याच्या आयुष्यात काय सॅक्रिफायसेस करतो तो त्याच्या कुटुंबाला किती कमी वेळ देतो म्हणजे तुमच्याकडे येणाऱ्या सगळ्या राजकीय नेत्यांना तुम्ही एक प्रश्न आवर्जून विचारा की जेवणाच्या वेळा शंभर टक्के पाळल्या जातात का सगळ्यांचं उत्तर नाही असेल पुरेशी झोप मिळते का सगळ्यांचं उत्तर नाही असेल मुलांचे वाढदिवस लग्नाचा वाढदिवस किती वेळा प्लान प्रमाणे साजरा केला हे सगळं जे आहे यानंतर जेव्हा तुम्हाला पातळी सोडून बोललं जातं ट्रोल केलं जातं तेव्हा मला कायम असं वाटतं की हे त्या प्रत्येक तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असू त्या व्यक्तीचं जे एक सॅक्रिफाईस आहे त्या व्यक्तीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचा हा अनादर आहे आरसा बघण्याची पद्धत आपल्याकडे गेलेली आहे की नेमकी माझी पात्रता काय नेमकी माझी कुवत काय आणि मी कुठल्या पातळीवर जाऊन बोलतोय त्यामुळे ही पातळी ठेवली पाहिजे आणि ही पातळी ठेवणं अशासाठी गरजेचं आहे की जर ही पातळी घसरत राहिली तर सुशिक्षित मतदार राजकारणाकडे पाठ फिरतील चला आता काट्यांवर जाऊया म्हणजे ट्रोल्सवर जाऊया तुम्हाला आ, अनेक लोक वेगवेगळ्या विषयांवरती ट्रोल करत असतात आम्ही त्यातली मोजकेच काही ट्रोल्स इथे आणलेले आहेत आणि त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला उत्सुक आहोत दाखवा ट्रोल्स अमोल कोल्हेंना पंधरावीस वर्षांपूर्वी घोड्यावर बसवलंय ते अजून उतरायला तयार नाहीत घोडे बदलतात पण कोल्हे तसेच आहेत एकच एक भूमिका किती दिवस करणार मला वाटतं हे माझं भाग्य आहे कलाकार म्हणून की मला निर्मात्यांनी घोड्यावर बसवलं होतं पण महाराष्ट्राच्या जनतेनं इथं काळजात बसवलं आणि ही भूमिका करणं जसं मी म्हणालो ती केवळ भूमिका नाही ती एक सामाजिक जबाबदारी आहे आणि त्यानंतर जेव्हा दहा पंधरा वीस वर्षांनंतर तो मुलगा मला भेटेल आणि तो मला जेव्हा सांगेल कि मला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे तुमच्यामुळं समजले मला वाटतं ते समाधान कशातही काउंट करता येणार नाही त्यामुळे जोपर्यंत इथे जागा आहे तोपर्यंत ती भूमिका करत राहणार खासदार झाल्यावरही महानाट्याचेच प्रयोग करायचे होते तर राजकारणात येऊन जनतेच्या सेवेचं नाटक का करायचं आपण म्हणतो की झोपेचं सोंग घेतलेल्यांना जाग करता येत नाही आज शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये तीस हजार कोटी रुपयाचे नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट चाललेत पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा से प्रकल्प हा अगदी कॅबिनेट पर्यंत आलाय बैलगाडा शहरात सुरू झालीय इंद्रायणी मेडिसिटी सारखा इतका महत्वाचा प्रोजेक्ट हे करतोय या टोलमध्ये एक फार मोठा प्रॉब्लेम आमचा झाला राजकीय साक्षरतेचा की खासदार झाल्यानंतरही एक परसेप्शन हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप जास्त आलं ते म्हणजे की आमच्या दशक्रियेसाठी यायला हवं आमच्या लग्नांसाठी यायला हवं आमच्या पूजांसाठी यायला हवं लोकांच्या सुखदुःखात असलं पाहिजे हे शंभर टक्के मान्य आहे पण वेळी तीनशे पासष्ट दिवसांपैकी शंभर दिवस हे पार्लमेंटचं सा काम चालतं कमिट्यांचं काम चालतं त्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि त्यावेळी जेव्हा शक्य होत नाही तर ही गोष्ट होते पण मला वाटतं की खासदार झाल्यावरही महानाट्याचेच प्रयोग करायचे जर असं असेल तर पुन्हा उत्तर तेच आहे उजळ माथ्यानं माझ्या राजांचाच इतिहास सांगतोय कुठंतरी ईडीच्या किंवा सी बी आयच्या चौकशीने लपून तोंड लपवत <laughs> नाही की परदेशात जाऊन माझा पैसा गुंतवत यानंतर पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमामध्ये असं काही घडणार आहे की डॉक्टर अमोल कोल्हे येणार आहेत हे कळल्यानंतर एका शिवप्रेमीनी शिवभक्तांनी एक पत्र लिहिलंय जे डॉक्टरांनी वाचावं वा, अशी त्यांची इच्छा आहे आणि आम्ही ती इच्छा पूर्ण करायचं ठरवलंय जय शिवराय खूपदा लोक म्हणतात की आज महाराज असायला हवे होते महाराजांनी पुन्हा जन्म घ्यायला हवा पण या विचारानं अस्वस्थ व्हायला होतो आज तुम्ही जन्म घ्यायचा ठरवलं तर महाराष्ट्राच्या कुठल्या भागात जन्म घ्याल असा कुठल्या शहराचा किंवा गावाचा आम्ही विकास केलाय जिथं महाराजांना जन्म घ्यावा वाटे। असा वाटेल असा कुठला भाग आहे जिथं राहणारे लोक आनंदात आहेत एकत्र आहेत जिथं जातीपातीचं किंवा धर्माचं राजकारण नाही सगळे मावळ्यासारखे एकत्र राहतात महाराज तुम्ही आज जन्मायला हवा होता हा विचार डोक्यात यायच्या आधी नेमके कुठे जन्मायला हवा होता हा विचार डोक्यात येतो आणि खंत वाटू लागते आम्ही तुमच्या विचारांचं राज्य अजूनही आणू शकलेलो नाही तर आपल्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत असं वाटणं पण सोपं नाही आम्ही आपल्या मुलांनी नोकरीसाठीच नाही तर शिकायला सुद्धा परदेशात जावं अशी स्वप्न पाहतो त्या चूक नाही जे उत्तम ते आपल्या मुलांना मिळालंच पाहिजे पण म्हणजे आमच्याकडे उत्तम विद्यापीठांची कमतरता आहे हे आम्ही मान्य करतो युरोप अमेरिकेत जाण्यासाठी लोकांचे चाललेले प्रयत्न दाखवून देतात की आम्ही कुठंतरी कमी पडतो सहसा गल्लीत भांडण झालं असेल तर मुलाला तू त्या भानगडीत पडू नकोस असं सांगणारे लोक जास्त आहेत मग तो कसा मावळे जमा करणार आणि कधी लढाई करणार आपल्या मुलाने नाकासमोर चालावं राजकारणात पडू नये कुणाला जाब विचारू नये असा विचार करणारे पालक असल्यावर आदर्श नेता कसा जन्मणार कालावधी कसा का गेला तुम्ही स्वतःला ती संधी त्यावेळेला दिली लोकांनी तुम्हाला दिली त्यानंतर तुम्ही तुम्ही स्वतःला किती देता? आ, मार्क स्वतःला मार्क देण्यापेक्षा मी प्रामाणिकपणे सांगेन मी समाधानी या बाबतीत कारण खर तर आज चार वर्षांचा कालावधी उलटलाय आणि दोन हजार एकोणीसची निवडणूक तीन प्रमुख मुद्द्यांवर लढवली होती बैलगडा शर्यत पुणे नाशिक महामार्गाची होणारी वाहतूक कोंडी आणि पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सात वर्ष ज्या बैलगाडा शर्यतीला बंदी होती ती बैलगाडा शर्यत आज सुरू झालेली आहे दुसरं मी म्हणतो आज हायवेच्या बाबतीत म्हणत असेल तर नॅशनल हायवेचे एकूण तीस हजार कोटी रुपयांचे प्रोजेक्ट हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर झालेत किंवा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे आम्ही पंचवीस वर्ष आमच्या भागातल्या लोकांनी स्वप्न बघितलं आणि दोन हजार एकोणीस नंतरचे जर सगळे टप्पे बघितले तर आज Board asail, board asail, asail, रेल्वे बोर्ड असेल एक्सपान्शन बोर्ड असेल प्लॅनिंग कमिशन असेल या सगळ्या परवानग्या झाल्यात आणि फक्त कॅबिनेट अप्रुव्हलसाठी पुणे नाशिक रेल्वे येऊन थांबलेली आहे त्यामुळे पंचवीस वर्षात न घडलेली एक गोष्ट घडू शकते किंवा घडण्याच्या उंबरठ्यावर आहे ठ्यावर समाधान नक्कीच वा 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 छान छान नक्की असं काय तुम्हाला आयुष्यात खुपल म्हणून स्वतःला इतकं टफ व्हावं लागलं निवडून आल्यानंतर खासदार झाल्यानंतरही मी एका खूप मोठ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं होतं आणि त्या वाहिनीबरोबर माझं बोलणं झालं तारखा ठरल्या मानधन ठरलं आणि सडनली कॉन्ट्रॅक्टच्या एक चार दिवस आधी मला सांगण्यात आलं की केवळ तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या पोलिटिकल ॲफिलिएशनमुळे तुम्ही हा कार्यक्रम करायला आमचे स्पॉन्सर तयार नाहीत अरे बाप सगळ्यात खुपलं हे की माझा कुठलाही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही माझ्यावर कुठल्याही केसेस सुरू नाहीत पण केवळ माझ्या पोलिटिकल अफिलिएशनमुळे आणि माझ्या विचारांमुळे जर मला डावललं जात असेल मला नाकारलं जात असेल तर ते कुठेतरी मनाला लागले